नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण करणार आहोत प्रथम सत्र परीक्षा या आत्ता नवी इतिहास आणि राज्यशास्त्रीची प्रश्नपत्रिका याच्यासाठी वेळ दिलेला आहे दोन तास आणि इयत्ता आपण बघू शकते ही आत्ता नवी प्रथम सत्रांत परीक्षा इतिहास राज्यशास्त्र कृतीपत्रिका तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की चॅनलला जो सबस्क्राईब बटन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करायचं काय आहे कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आमच्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात अजून काही एज्युकेशनल अपडेट असतील तर तुमच्या येत असतात तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून सेट करायचं आहे कारण तुम्हाला नवनवीन ना। अपडेट चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील नवीन प्रश्नपत्रिकाही मिळत राहतील आणि असंच काही नवीन गाईडलाईन्स मिळत राहतील आता तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करायचा आहे आता बघा याच्यासाठी वेळ दिलेला आहे दोन तास इथं नवी इतिहास आणि राज्यशास्त्राची कृतीपत्रिका तर चला विद्यार्थी मित्रांनो या सर्वप्रथम या व्हिडिओला सुरू करूया आपण या मागे एक प्रश्नपत्रिका बघितली होती पण ही प्रश्नपत्रिका खूपच स्कूलमध्ये म्हणजे खूपच शाळेत आलेली आहे आता बघा इतिहास कृती एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे तर तुम्हाला किती चार ऑप्शन्स चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे जसं की नवी दिल्ली भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे आता तुम्हाला उत्तरासकट मी सांगू तर शकत नाही सर्व काही पण जेवढंही सांगू शकेल तेवढं मी सांगतो दोन टिंबटिंब या राज्याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येते तर याचं उत्तर आहे क अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोध ण्यात येते त्यानंतर भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंब होत त्यान अं यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा आता तुम्हाला चार चार जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे यामधली चुकीची जोडी आहे का कावज्जी दावर पोलादचा कारखाना ही चुकीची जोडी आहे तुम्ही लिहून घ्या जर तुम्हाला लागत असेल ही प्रश्नपत्रिका तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला एक टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवरती टच करतात तुम्ही एक ग्रुप जॉईन करणार टेलिग्रामचा त्यावरती तुम्हाला एक पीडीएफ फॉर्ममध्ये मिळणार आणि आता मी तुम्हाला या व्हि या व्हिडिओमध्ये अँसरही सांगत आहे दोन जाल कपूर दोनमध्ये तुम्हाला चुक चुकीच्या जोड्या म्हणजे चार जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी तर यापैकी चुकीची जोडी आहे चार नंबरची अमर शेख चित्रसंग्रह चित्रसंग्राहक ही चुकीची जोडी आहे त्यानंतर तीन 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 नंबरला चुकीची जोडी आहे त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर या ए बघा याची चुकीची इंदिरा गांधी आणि वाणी दोन राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा त्यानंतर तीन पी व्ही नरसिंहराव आर्थिक सुधारणा आर्थिक सुधारणा आणि चार चंद्रशेखर मंडल आयोग तर ए बा तो चार नंबरची जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडल आयोग कृती दोन संकल्पना चित्रे पूर्ण करा आधुनिक काळातील इतिहासाची साथ आता विद्यार्थी मित्रांनो आधुनिक काळातील इतिहासाची साधने भो, सा तर तुम्हाला माहितीच असेल की लिखित साधने मौखिक साधने भौतिक साधने तर चौथं साधन कोणचं झालं दृकश्राव्य साधने ते त्यानंतर पंचवार्षिक योजना आणि तिची उद्दिष्टे चार्ट तुम्हाला पुस्तकात मिळेलच पंचवार्षिक योजना आणि तिची उद्दिष्टे लिहायची आहेत त्यानंतर जागतिकरणा जागतिकीकरणाचे भारत देशाला झालेले भारताला झालेले फायदे तर जागतिकीकरणाचे जे काही फायदे झाले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत चार फायदे त्यानंतर या कोणतेही दोन प्रदेश प्रदेशवाद याविषयी तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत त्यानंतर लिखित साधने टिपा लिहायच्या आहेत आणि क्रांती याच्या टिपा लिहायच्या आहेत तर तुम्ही चार तिन्हीमधनं दोन जण दोन दोन टिपा लिहायच्या आहेत त्यानंतर कृती दोन पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला दोन अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लक्ष लष्क लष्कर लश्क, लश्क, पाठवावे लागली तीन मुंबईत मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेली चार जमातवादाचा सर्व सर्व मुकाबला करणे आवश्यक आहे हे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर आहे चार पुढील उतार्याचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहा आता बघा विद्यार्थी मित्रांनो या पी डी एफमध्येच मी याचे आन्सर दिलेले आहेत तर आता बघा हा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत नक्षलवादी चळवळीची सुरुवात कुठे झाली तर याचं उत्तर इथे वरती वरती मिळेल तुम्हाला नक्षलवादी चळवळ पश्चिम बंगालमधील दार्जलिंग दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलवारी येथे ही चळवळ सुरू झाली त्यानंतर दोन नंबरला प्रश्न विचारला आला आहे तुम्हाला नक्षलवादी चळवळीने कोणती संघटना स्थापन केली तर इले बघू शकता आपला प्रभाव कायम राहावा म्हणून श सशस्त्र अशी पीपल्स गुरिला आर्मी पी एल जी ए या संघटनेची स्थापना केली त्यानंतर काय आहे नक्षलवादी चळवळीची सुरुवात उद्दिष्टे कोणती होती नक्षलवादी चळवळीची सुरुवाती सर्व सुरुवातीची उद्दिष्टे कोणची होती हे लिहायचं आहे तर त्याचं उत्तर इथून तरी इथपर्यंत जमीन जमीनदारांच्या आर्थिक धोरणाविरुद्ध आवाज उठवण्या उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापने मोठ्या जमीनदाराच्या जमिनी बळकावणे त्यांची त्यांच्या कुळांमध्ये वाटप करणे ही चळवळीची चळवळीची नक्षलवादी चळवळीची उद्दिष्टी सुरुवातीची उद्दिष्टे होती त्यानंतर कृती पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा कोणतेही दोन आपल्याला तुम्हाला कोणतेही दोन यापैकी सहा प्रश्न विचारले आहेत त्यांचे तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचे आहेत प्रदेशवादाचे कोणते दुष्परिणाम होतात ते, होता ते त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या त्यानंतर भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती होती ते लिहा चार आधुनिक भारताच्या इतिहास लिहिण्यासाठी दृक्क श्राव्य साध दृक्क श्राव्य माध्यमे महत्वाची असतात त्यानंतर त्यानंतर आहे तुम्हाला कृती साधिलेल्या पर्यायांपैकी राज्यशास्त्र विचारलेलं आहे तुम्ही कृती साधिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा भारताचे टिंबटिंबी सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात त्याचं उत्तर चा लिहायचे आहे चा चा चार पर्याय दिलेले आहेत दोन स्वतंत्र व मिळून निर्माण होणारी व्यवस्था ते लिहायचा आहे चार पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडायचा आहे कृती सात पुढील चुकी बरोबर ते सरकार स्पष्ट करा कोणतेही दोन अटल बिहारी वाजपेयी यांना पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यात सुधारण्यात पुढाकार घेतला चुकी बरोबर ते लिहायचे आहे दोन प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते चुकी बरोबर ते लिहायचे आहे ती शुद्ध युद्ध शीतयुद्ध मग शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले चुकीबरोबर ते लिहायचं आहे कृती आठ पुढील विधान पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणती दोन जलद कृती दलाचे कार्य अलिप्तवाद त्यानंतर ब पुढील संकल्पना चित्र अ, चित्रे पूर्ण करा अलिप्तवादी चळवळीचा याला विरोध होतात चार ज्याला ज्याला विरोध होता ते लिहायचा आहे त्यानंतर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक चार घटक आहेत ते चार घटक लिहायचे आहेत त्यानंतर कृती नऊ पुढील प्रश्नांची थोडक्यात उतरल्या कोणती एक चीन संबंध सुधारण्यास कोणी योगदान दिले आणि दोन मानवी सुरक्षा म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर एकदा नक्की नक्की व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आमच्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात तर, तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल पुन्हा एकदा बोलतो चॅनल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन वर्ती सेट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब